सगळ्या मी 11 वाजता सांगणार आहे कोणाचा फोन आला कोणाचा नाही आला, या सगळ्या संदर्भात मी कार्यकर्त्याच्या आता कॉन्टॅक्ट मध्ये आहे, कार्यकर्त्यांसोबत चर्चा करतो आहे आणि आपण आता पुढचा प्रवास कशा पद्धतीने करायचा, कसं समोर जायचं याचा निर्णय मी 11 वाजता कुरळ पूर्णाला घेतो आणि तिथे सगळं सविस्तर सांगतो. पुढचा प्रवास म्हणजे नेमकं या युतीतून बाहेर निघण्याच्या संदर्भात चर्चा आहे की जे काय असेल, जे काही निर्णय घ्यायचा असेल त्याचं आता वक्तव्य मी करणार नाही, कारण मी कार्यकर्त्या काही प्रमुख कार्यकर्त्याशी बोलूनच मी समोरचा निर्णय घेणार. 11 वाजता शिंदेंनी बैठक बोलवली आहे, सगळे आमदार बोलवले आहे, तुम्हाला कोणाला जाणार नाही आहे? आता कुठे जाणार आहे? आता जाणच होणार नाही. कोण आला पण त्यांचा? ते सगळं सांगतोय मी 11 वाजता. प्रमुख कार्यकर्ते कुठे? नाही नाही, फक्त फोनवर कॉन्टॅक्ट करतोय जे आमचे कार्यकर्ते जुने आहे 20 वर्षापासून सोबत आहे त्यांना थोडं फोनवरून चर्चा करून मी निर्णय जाहीर करतो. गेल्या काही दिवसांपासून डावलण्यात येत आहे किंवा कुठेतरी अपक्षांना डावलण्यात येत आहे, म्हणून तुम्ही या निर्णयावर आले आहात? मी निर्णयच घेतला नाही तर माझा निर्णय काय आहे तेच तुम्हाला माहित नाही. मी कुठला निर्णय घेणार आहो ते 11 वाजता समजणार. तुमचा निर्णय सरकारला धक्का देणार असेल? धक्का दे, निर्णय कसा राहील? धक्का देणारा राहील का मला धक्का घेणारा असेल, आधी कोणाला धक्का देणारा असेल ते 11 वाजता समजणार.